शिवेंद्र राजेंसाठी काय पण म्हणत उदयराजेंनी खास शैलीत उडवली कॉलर. शिवेंद्र राजेंची दाढी बघून पुष्पाही फिका, उदयराजेंची डायलॉग बाजी. सोलापुरात भाजप शिंदे गटाच्या जागा आपापसात बदलणार. शिवसेनेची सोलापूर मध्येची जागा भाजप लढवणार, तर बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत शिवसेनेच्या चिन्हावर लढवणार. भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. भाजप काही धक्का तंत्र वापरणार का हे बघणं महत्वाचं. समीर भुजबळ निर्णय घ्यायला सक्षम, काका छगन भुजबळांचं सूचक विधान. समीर भुजबळ नांदगावातून अपक्ष लढण्याची चर्चा. ठाकरे गटाचा शिवडीतील उमेदवारीचा सस्पेन्स कायम. आज कामगार सेना युवा सेना पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. भाजपचे माजी खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तासगाव कवठे महाकाळमधून संजय पाटलांना उमेदवारी. येत्या 29 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज. सांगोल्यात शरद पवारांच्या पाठिंब्यावरून शेकाप ठाकरे गटात राजकारण. पवारांचा पाठिंबा शेकापलाच, जयंत पाटलांचं विधान. तर पवारांचा आशीर्वाद घेऊनच ठाकरे गटात प्रवेश, दीपक साळुंखेंचा गौप्यस्फोट. आज किंवा उद्या काँग्रेसची पहिली यादी येणार. 270 जागांबाबत निर्णय पूर्ण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती. सुप्रीम कोर्टातील खटल्यादरम्यान राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून बॅनरबाजी. कोर्टाकडून घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी असा बॅनरवर उल्लेख. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींकडे 12 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती, 4.24 कोटी जंगम, तर 7.74 कोटी स्थावर मालमत्ता. तर पती रॉबर्ट वाड्रांकडे 65.64 कोटी संपत्ती. वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल.